कार्यक्रमास प्रतिष्ठा मिळव, सकाळांचे लक्ष तुझकडे वळो, मानवतेचे तीज झळझळो, विश्वा माझी या योगे। राष्ट्रसंतांच्या या ओवीप्रमाणेच आदिवासी कुटुंबातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी कमलनयन जमनालाल बजाज फाउंडेशन सतत प्रयत्नरत आहे। कमलनयन जमनालाल बजाज फाउंडेशन म्हणजे KJBF व नाबार्ड म्हणजे राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक यांच्या संयुक्त विद्यमाने वाडी कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी सुरू आहे। वाडी कार्यक्रम वर्धा जिल्ह्यातील 8 तालुक्यांमध्ये यशस्वीपणे राबविला जात आहे। वाडी कार्यक्रमांतर्गत आदिवासी कुटुंबांकरिता 1 पडीक जमीन लागवडीखाली आणला जाते। 2 ज्या कुटुंबाकडे सिंचनाची सोय उपलब्ध नाही अशा कुटुंबांचा एक गट तयार करून त्या गटाला विहीर, ओलितासाठी डिझेल इंजिन व पाईप इत्यादी सामग्री दिल्या जाते। यामुळे सिंचन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। यासोबतच जंगली जनावरांपासून सुरक्षेसाठी तार कुंपणाची मदत केली आहे। आंबा, पेरू, निंबू, आवळा अशा वर्षभर उत्पादन मिळवून देणाऱ्या फळझाडांचे मॉडेल तयार करून त्यांची नैसर्गिक पद्धतीने लागवड या शेतकऱ्यांच्या शेतात करण्यात आली आहे। त्यांची जोपासनाही नैसर्गिक पद्धतीनेच होत आहे। यासोबतच या फळाबागेत भाजीपाला व पारंपरिक आंतरपीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे। यासोबतच भूमिहीन आदिवासी कुटुंबांना उत्पन्नाचे साधन म्हणून पीठ गिरणी, किराणा दुकान, गाव पातळीवर लहान बिछायत केंद्र, भाजीपाला व्यवसाय, देशी गायीसाठी आर्थिक सहाय्य इत्यादींसाठी मदत केली जात आहे। आदिवासी कुटुंबांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या अभ्यास भेटी, शिबिरे, प्रशिक्षणे आयोजित करून प्रबोधन करण्यात येत आहे। आज या फळबागेतून उत्पन्न यायला सुरुवात झाली असून आंबा, आवळा, पेरू इत्यादी फळपिकांचे महत्व शेतकऱ्यांना कळत आहे। मी 2010 साली कमलनयन जमनालाल बजाज फाउंडेशन आणि नाबार्डवाडी कार्यक्रमांतर्गत फळबाग या कार्यक्रमामध्ये सहभागी झालो आणि त्या कार्यक्रमातून आंबा, आवळा, निंबू हे कोरडवाहू फळबाग लागवड केली। माझं शेत हे वाडी कार्यक्रमात सहभागी व्हायच्या आधी कोरडवाहू होतं आणि त्यामध्ये मी फळबाग लागवड केल्यानंतर मला पाण्याची आवश्यकता भासायला लागली तर त्यामध्ये फाउंडेशनकडून आम्हाला सामूहिक विहिरीची मदत मिळाली आणि त्या सामूहिक विहिरीपासून आम्ही जवळपास 7 शेतकरी उलित करतोय। जवळपास या वर्षापासून त्यांना फळी यायला सुरुवात झाली। मी सदाशिव तुकारामजी सयाम, राहणार सिंधीविरी, जिल्हा वर्धा। 2010-11 मध्ये कमलनयन बजाज फाउंडेशन वर्धेकडून आंबा, आवळा, निंबू हे लागवडीसाठी उपलब्ध करून देण्यात आले। भविष्यात वाडीमधून निघालेल्या फळ पिकांवर प्रक्रिया करून मूल्यवर्धन करण्याच्या अनुषंगाने उत्पादक कंपनीची स्थापना केली असून प्रक्रिया केंद्राच्या स्थापनेची सुरुवात केली आहे। याच प्रकारे वाडी कार्यक्रम आदिवासी बांधवांच्या जीवनात नवीन प्रकाश घेऊन आला आहे। यामुळे येत्या काळात डोंगर दऱ्यांवर राहणारे आदिवासी बांधव सुद्धा विकासाच्या मुख्य प्रवाहात येतील यात शंका नाही।